आम्ही पाणी पाणी करत होतो, आम्हाला पाणी सुद्धा मिळालं नाही। इकडे गाडी जाळत होते, तिकडे गाडी जाळत होते, पण काही समजत नव्हतं आम्हाला। ऍटलीस्ट महिलांसाठी वगैरे वॉशरूमची सुविधा केली पाहिजे। आपले 500 वीर होते आणि 28,000 पैसे होती। आपल्या वीरांनी 28,000 पैशांना जिंकून आपला विजय झाला। भीम पुन्हाईने तुम्ही पोट हे भरिता, बाबा भीमाशी मान राखा। जय भारत। जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आम्ही आता भीमा कोरेगाव या ठिकाणी जो विजयस्तंभ आहे त्या विजयस्तंभाच्या जवळ आहोत। या 24 तारीख आहे आणि 24 तारखेपासूनच लोकांचं अभिवादन करण्यासाठी येत आहेत लोक। हा विजयस्तंभ आपण बघू शकतो आणि ही लोक आत्ताच या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आपण बघतोय की येत आहेत। हा परिसर जो होता या ठिकाणी ऊस पेरलेला होता। हा परिसर बघू शकतो आपण। हे सगळा ऊस पेरलेला होता, परंतु आता हे सगळं काढण्यात आलेलं आहे, ऊस या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। आणि ऊस काढण्याचा काढण्याचं काम सुद्धा सुरू आहे। पाठीमागच्या साईडला सुद्धा हे आहे। आत्ता 1 जानेवारीला जवळपास 6 दिवस आहेत आणि 6 दिवसा अगोदरच या ठिकाणी अनुयायी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। काही काही कार्यकर्ते आलेले आहेत या ठिकाणी। विद्यार्थ्यांची सहल पण आलेली आहे आपण बघतो या ठिकाणी। आणि ह्या विजयस्तंभ दाखवण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील शेख राजूर या शाळेची सहल या ठिकाणी आलेली आहे आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत श्री अनिराव सर आपल्यासोबत आहेत। हा जो स्तंभ आहे तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवायला आणलेला आहे, त्याचं काय म्हणजे मुख्य कारण काय काय याच्या पाठीमागची भूमिका काय तुमची? म्हणजे याच्या शौर्यगाथा ह्या वीरांची इथली आहे। विद्यार्थ्याला काय प्रेरणा झाली काय सांगा? अशा प्रकारचं समजा एक आपल्याही महाराष्ट्र भूमीमध्ये अशा प्रकारचे वीर या ठिकाणी होऊन गेले आणि त्याच्या विचाराची आपण एक पुढे चलून सिने प्रेरणा घेऊन सिने आपण वाटचाल केली। हा विजयस्तंभ तू बघितला, बघितल्यानंतर तुला ह्या विजयस्तंभाच्या बद्दल काय माहिती मिळाली, काय सांगशील त्याबद्दल? हा विजयस्तंभ म्हणजे संभाजी महाराजांच्या तुकडे जे शूरवीरांनी उचलले आणि तिथे समाधी बांधली आणि त्यांनी न भिता कुणालाच औरंगजेबाला न भिता शूरवीर जसं दाखवलं तसंच आम्हाला प्रेरणा मिळेल, कुणालाही जीवनात घ्यायचं नाही असं। विजयस्तंभाच्या इतिहासाबद्दल काय सांगतो? ते वीर आपले 500 वीर होते आणि 28,000 पैसे होती। आपल्या वीरांनी 28,000 पैशांना जिंकून आपला विजय झाला आणि हा विजयस्तंभ दिवस 1 जानेवारीला साजरा केला जातो। अनेक अनुयायी या ठिकाणी या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत। आपण काही अनुयायांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। आज 24 तारीख आहे आणि 1 तारीख ही 6 दिवसावर आहे, म्हणजे जवळपास 6 दिवसाच्या अगोदर हे अनुयायी ठिकाणी या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। कोरेगावच्या शौर्य दिनाला अभिवादन करण्यासाठी 6 दिवस बाकी आहेत, म्हणजे 1 जानेवारीला आपण आज आलात काय? कारण आम्हाला त्या दिवशी दुसरा कार्यक्रम आहे, दुसरीकडे जायचं आहे, म्हणून आम्ही आज आलोय। दरवर्षी येतात तुम्ही? हो, दरवर्षी येतो। हे आता तुम्ही बघितलं स्तंभ, काय वाटलं तुम्हाला? खूप बरं वाटलंय। बरं, आता तुम्ही 1 जानेवारीला दरवर्षी येत असतात, सोयी सुविधांबद्दल तुम्ही बघितलेलं असतात, तर यावर्षी तुम्हाला इथल्या सोयी सुविधांबद्दल असं काय अपेक्षित आहे, काय असलं पाहिजे असं? अजून चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे। जे आदल्या 2 वर्षी जी दगडफेक झाली होती, जे हल्ला झाला होता, त्याचं तसं व्हायला नाही पाहिजे असं। बरं, आता त्या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय येत असतो आणि ते येण्याच्या तयारीला लागले आहेत लोक, तयारी करतात की 1 जानेवारीला कशा पद्धतीने जायचं। तर येणाऱ्या लोकांना तुम्ही आता हे सगळं बघितलेलं आहे, काय आव्हान करा तुम्ही? येणारे लोक शांततेने या, अभिवादन करा आणि शांततेने जा, तेवढंच सांगणार आहे। पाण्याची व्यवस्था करावी, त्यांची पार्किंगचं खूप हाल होता तिथशी। जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर लांब गाड्या ठेवून चालत तिथे यावा लागतो, जेणेकरून थोडंच अजूक जवळ आणलं तर बरं पडेल। येणाऱ्या पब्लिकचा हाल होतात आणि चांगल्या प्रकारे तशी आहे आणि कुठल्याही अनुसूचित प्रकार इथं घडू नये याची प्रशासनाने दखल घ्यावी, हीच प्रशासनाकडे विनंती आहे। आमच्या बरोबर खूप सारी लहान मुलं आहेत, तुम्ही मागे बघितलं खूप लहान मुलं आहेत, त्या दिवशी थोडी गर्दी असते, मुलांना थोडासा त्रास होऊ शकतो, म्हणून आम्ही आधीच आलो आहे। स्तंभाच्या इतिहासाबद्दल काय सांगाल? स्तंभाच्या इतिहासाबद्दल पेशव्यांना दिलेलं उत्तर आहे, महार समाज पेशव्यांकडे गेलं होतं, त्यांच्याकडे त्यांच्यात बाजूने लढाईची तयारी दाखवली होती, रिटर्नमध्ये त्यांना फक्त थोडीशी जागा आणि इज्जत हवी होती, पण ती त्यांना मिळाली नाही। पेशव्यांकडून ना कुठल्याही प्रकारचं सहकार्य किंवा काहीही मिळालं नसल्यामुळे मजबुरीने त्यांना इंग्रजांच्या बाजूने लढायला लागलं। 500ची फक्त फौज असताना
त्यांनी पूर्ण पेशवाईचा नाश केला. ऍटलीस्ट महिलांसाठी वगैरे वॉशरूमची सुविधा केली पाहिजे. आम्ही कसं आता सुट्टीच्या नियोजनामुळे आणि त्या दिवशी खूप गर्दी असेल, आम्हाला सगळ्या मुलांना दाखवायचं होतं आपला इतिहासांचा इतिहास आपल्या लोक मुलांना कळावा आणि इथे मुलांमध्ये मुलांना आपला इतिहास कळावा म्हणून आम्ही जो आहे विजय स्तंभ आहे ज्याचा हा स्तंभ आहे तो आम्हाला मुलांना आमच्या दाखवायचं होतं आणि त्या दिवशी गर्दीमुळे काही शक्य होणार नाही त्याच्यामुळे आम्ही थोडस आधी आलो. आता इथे त्याची तयारी दिसते आहे होताना. बरं, इथल्या सुविधांबद्दल काय सांगायचं? दिसत आहे तसं सुविधा वगैरे चालू आहे, चांगल्या प्रकारचं नियोजन सरकारचं चालू आहे, म्हणजे तयारी चांगली आहे दिसते आहे. आज खर तर या एक तारीखीच्या अगोदर आम्ही खर तर या ठिकाणी आलेलो आहे की या खर तर एक पूर्व तयारी म्हणून इथं काय काय झालेलं आहे तर जवळपास सगळी साफसफाई या ठिकाणी हो झालेली आहे, विविध बुक स्टॉल येतात. आमची लढाई ही वैचारिक लढाई, वैचारिक खाद्य आम्हाला मिळावं यासाठीची लढाई आहे खर तर. आणि या ठिकाणून लोक ऊर्जा घेऊन जात असतात म्हणून या ठिकाणी वेगवेगळी पुस्तकाची स्टॉल आहे. आमच्याकडे खाऊची स्टॉल कमी आहे पण पुस्तकाची स्टॉल जास्त असतात, हे खरं तर आमचे ऊर्जा स्थान आहे म्हणून आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली सांगितलं की हे ऊर्जास्थान आहे तुमचं आणि तिथं जाऊन तुम्ही या स्तंभाला सेल्यूट केलंच पाहिजे म्हणून खरं तर सेल्यूट करण्यासाठी या ठिकाणी आलो. सर, आपण गायक आहात तर आपण विजय स्तंभाला मानवंदना दिलेली आहे, भेट दिलेली आहे, तर चार ओळी आपल्या प्रेक्षकांसाठी. विषमतेचा आहे देशाला धोका तुम्ही बहुजनानो वादळ हे रोका क्रांती पथाणीच पाऊल टाका पाऊल टाका बाबा भीमाशी ही मान राखा बाबा भीमाशी ही मान राखा भीम पुण्याईने तुम्ही पोट हे भरिता महार मांग चांबार हा भेद का करीता महार मांग चांबार हा भेद का करीता छळले जाणी त्यांचे तुम्ही नाम हे स्मरिता आणि भावासाठी शस्त्र हाती धरिता आणि भावासाठी शस्त्र हाती धरिता तुम्ही भारताचे नागरिक असूनी भान वास्तवाचे नाही म्हणूनी अजून गावा बाहेर तुमचा इलाखा तुमचा इलाखा बाबा भीमाशी ही मान राखा बाबा भीमाशी ही मान राखा. खूप वर्षापासून येते मी इथं आणि सगळे भीमाचे सगळे बाबासाहेबांचे सगळे जे अनुयायी आहेत इथे येतात. मी जेव्हा 2018 इथे आले असं घडलं की 2018 मी नसते आले तर असं झालं, असं इतकं लोकांनी त्रास दिला. आम्ही पाणी करत होतो तर आम्हाला पाणी सुद्धा मिळालं नाही. हा, आम्ही पळत होतो, आमच्या गाड्या जाळपोळ करत होते, इकडं गाडी जाळत होते तिकडं गाडी जाळत होते पण काही समजत नव्हतं आम्हाला. हा, आम्ही थेट शुक्रपूरला जाऊन सनी उभं राहिलो, आमच्या गाड्या आम्हाला मिळाल्या नाही, आम्हाला एवढा त्रास झाला.